तू काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. हे ऑब्जेक्टिव्ह माहीत पाहिजे तुम्हाला की मुंडे सरांची जी इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन बिझनेस, ही इन्स्टिट्यूट कन्स्ट्रक्शन रिलेटेड असे जे प्रोग्राम चालवते त्याच्यामध्ये साधारण आता तरी मी माझ्या मेंटरशिप खाली प्रोफेशनल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर हा एक कोर्स चालवतो आम्ही, आणि दुसरा प्रोफेशनल वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्ट, असे दोन आम्ही ॲव्हेन्यूज निवडले आहेत. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असं आहे आमचं की फार मोठा काळ लागू नये, की दोन दोन वर्ष जर पेंटिंग टेक्नॉलॉजी शिकायला तुम्ही घालवली तर तुम्ही बिझनेस चालू कधी करणार आणि त्याला त्याचं स्टार्टअप कधी करणार. आणि पेंटिंग टेक्नॉलॉजी हा बिझनेस चालू करायला एवढं PhD एवढं नॉलेज लागतं का हो केदार? केदारला मी विचारते असं PhD वगैरे व्हायला पाहिजे का? नाही नाही, तुम्हाला एक बेसिक नॉलेज आम्ही तुम्हाला देणार आहोत इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन बिझनेस तर्फे, आणि या बेसिक नॉलेजने तुम्ही हा बिझनेस तुमच्या स्वतःच्या प्लॅनिंग प्रमाणे, जो प्लॅन आम्ही सुचवणार आहोत की कसं चालू करायचं, त्या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही बिझनेस सुरू करणार. ऑब्जेक्टिव्ह असं आहे की फार मोठी टेक्नॉलॉजी माहीत नसता सुद्धा हा बिझनेस चालू करता येतो, आणि त्याचं नॉलेज तुम्हाला साधारण एक महिन्याच्या दरम्यान तुम्हाला द्या हा आमचा प्रमुख हेतू आहे. हा झाला ऑब्जेक्टिव्ह माझ्या आजच्या व्याख्यानात, आणि त्याची सुरुवात मी आज करून देणार आहे की तयार व्हा, उठा, तयार व्हा आणि व्हा सामोरे पैसे कमवायला. ऑब्जेक्टिव्ह सांगितल्यानंतर मग मी काय काय या व्याख्यानात बोलणार आहे एक तासभर हेही तुम्हाला मी सांगतो. मी तुम्हाला सांगणार आहे की या पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या व्यवसायामध्ये कुठे कुठे स्कोप आहे, स्कोप ऑफ अ पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, प्रचंड स्कोप आहे या लाईनमध्ये, आणि तो स्कोप कुठे कुठे सिस्टमॅटिकली तुम्हाला तो स्कोप निवडता येईल, सिस्टमॅटिकली त्याला अप्रोच करावा लागेल, आणि तो सिस्टमॅटिक अप्रोच करण्यासाठी शांत डोक्याने म्हणजे शांत चित्ताने तुम्हाला जे नॉलेज आम्ही देऊ त्या नॉलेजचा उपयोग करून हा अप्रोच आपण कसा प्रत्यक्षात आणू याचा मी तुम्हाला सांगणार आहे, हा स्कोप सांगणार आहे. त्याच्यानंतर मी सांगणार आहे की व्हॉट इज पेंट, पेंट म्हणजे काय. आता माझ्यासमोर संतोष नावाचे एक दट्टे कट्टे बसलेत, त्यांना मी जर विचारलं की पेंट म्हणजे काय तर ते एखाद्या म्हणतील की पेंट म्हणजे असं आहे तसं आहे, पण मी तुम्हाला सांगणार आहे पेंट म्हणजे काय आणि पेंटचं प्रामुख्याने व्याख्या काय बघ थोडक्यामध्ये ते मी सांगेन. त्यानंतर मी सांगेन तुम्हाला की पेंटच्या साधारण ऍप्लिकेशन जे आहे, पेंटचे दोन प्रकार आहेत, एक तर तुम्ही पेंट मॅन्युफॅक्चर करता म्हणजे पेंट तुम्ही बनवता कारखान्यामध्ये, किंवा तुम्ही पेंट अप्लाय करता. तर मी तुम्हाला सांगेन की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाणार नाही आहात, तुमचं काम आहे ते सर्व्हिस देणं, हे पेंट लावून देणं हे तुमचं काम आहे, आणि ते फार प्रचंड भांडवलाला सामोरं जात नाही, भांडवल प्रचंड लागत नाही. हे सगळं आपण ह्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये डिस्कस करणार. पहिलं म्हणजे व्हॉल्टेज पेंट सांगेन, नंतर पेंटचा ऍप्लिकेशन प्रोसेस जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की सरफेस प्रिपरेशन, हे सरफेस तयार कसा करायचा, पेंटिंग करण्याच्या आधी मी कोणकोणत्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजे पाहिल्या पाहिजे. काही ठिकाणी मी बघतोय की तुमच्या मागे बॅकग्राऊंडला
सुंदर पेंटिंग केलेलं आहे. संतोषच्या मागे एक येलो कलर छान दिसतोय मला, है ना. आता हे पेंटिंग करायच्या आधी तुम्ही जाऊन बघायला पाहिजे तुमचं ऑब्झर्वेशन. त्यावेळेला तुम्हाला जे ऑब्झर्व करायचं ते काय काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मेजरमेंट काय कशी घ्यायची, मेजरमेंटच्या काही पद्धती आहेत. ॲज अ पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला मेजरमेंट आधी घ्यावी लागते. पेंटचा एरिया किती कव्हर करायचा हे तुम्हाला आधी करावं लागतं. त्याच्याबद्दलचा कोर्स या कोर्समध्ये त्याच्याबद्दलची दोन सेशन्स आम्ही ठेवलेले असते मेजरमेंट बद्दल. पेंटच्या बाबतीत म्हणाल तुम्ही, मी तुम्हाला ब्रशेस वगैरे हे तुम्हाला माहिती, पेंट ब्रश, पेंट रोलर, रोलर फिरवणं. पण मी मशीन्स बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या कोर्समध्ये. त्याचा एअरलेस स्प्रे गन आलेली आहे, एअरलेस स्प्रे मशीन्स आलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू. दुसरं म्हणजे तुम्हाला आता मॉडर्न डिझायनर टेक्निक्स आलेली आहेत, त्याच्यामध्ये एकच मिनिट, डिझायनर टेक्निकमध्ये टेक्स्चर्स आले आहेत, पेन्सिल्स आले आहेत, नंतर स्टिकर्स आले आहेत, ह्याच्याबद्दलची माहिती देऊ आम्ही. रेट अनालिसिस सांगू तुम्हाला की रेट्स कसे कॅल्क्युलेट करायचे. मला वाटतं माधव म्हणून माझ्या समोर दिसत आहे, तर आय थिंक यू कॅन हिअर मी राईट माधव, आय थिंक यू कॅन हिअर मी. रेट अनालिसिस म्हणजे रेट्स कसे द्यावेत, कोटेशन द्यायच्या आधी रेट्स कसे कॅल्क्युलेट करावेत वगैरे ह्याची माहिती देऊ आम्ही. पेंट डिफेक्ट बद्दल आम्ही सांगू तुम्हाला की पेंट लावताना जर तुम्ही काहीतरी गडबड केली तर पेंट ऍप्लिकेशन मध्ये डिफेक्ट आहे, मग पोपड्या येणं, फोडं दिसणं, किंवा पेंट हाताला लागून निघून येणं, हे सगळे डिफेक्ट्स येतात. आणि पण ते डिफेक्ट येऊ नयेत म्हणून जवळजवळ 17 ते 20 सिस्टीम्स आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सांगणार पेंट लावण्याच्या. सिस्टिमॅटिक अप्रोच जर तुम्ही घेतलात तर हे निश्चितपणे तुम्हाला पेंट डिफेक्ट अवॉइड करता येतील, याच्याबद्दलची माहिती आम्ही देऊ. काही विजिट्स आम्ही करायला मागू. करोनाने जर आपल्याला साथ दिली, साथ म्हणजे करोनाने आपल्याला जर वाव दिला बाहेर पडायचा, तर आपण एखाद्या दुकानाला विजिट करू, एखाद्या साईटला विजिट करू, हे सगळं आम्ही करू. तुम्हाला मी कोर्स कंटेंट सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह सांगितला की शॉर्ट टर्म मध्ये जास्त जास्त लांबड न लावता पेंट बिझनेस चालू करण्यासाठी टेक्नॉलॉजी आवश्यक आहे तेवढीच टेक्नॉलॉजी सांगणं. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही सांगू शकणार नाही, तेवढा अवधी नाही आपल्याकडे. पण ही टेक्नॉलॉजी माहीत झाल्यानंतर बिझनेस विषयीची तुम्हाला जर माहिती मिळाली त्या बिझनेसमध्ये तुम्ही निश्चितपणे सुरुवात करू शकता. हा हेतू होता, ऑब्जेक्टिव्ह कंटेंट मी तुम्हाला सगळे सांगितले. सुरुवात करूया आपण. माझ्याबद्दल सरांनी माहिती द्यायची आहे किंवा हे नंतर देतील, पण मला आठवतं की एशियन पेंट्सच्या मालकांबरोबर मी 26 वर्षाचा होतो, एशियन पेंट्समध्ये जॉईन झालो होतो. मला मगाशीच सांगितलं की त्यावेळेस माझे जे केस होते ना असे काळे भोर, तसेच केस माझे त्यावेळेला होते. आता काळे भोर आहेत कारण मी एशियन पेंट्सचा माणूस आहे ना म्हणून. पण तो भाग बाजूला ठेवून मी सांगतो की एशियन पेंट्सच्या मालकांच्या गाडीतनं मी चाललो होतो. आणि या गाडीतनं जाताना माझे मालक अचानक मला म्हणाले की उज्ज्वल भाई, थोडस गुजरातीत बोली ना मी या व्याख्यानामध्ये, चालेल ना. माधव चालेल, माधव यस म्हणतात, महादेव यस म्हणतात. ते अचानक मला म्हणाले की उज्ज्वल भाई, तमे तो मोठा माणसो, तमे
एमएससी ने एमबीए करेलू छे बब्बे वार एमएससी करे थे मैं तुम्हारी पे बे एमएससी ने मास्टर ऑफ मैनेजमेंट साइंस करेलू छे तुम शु भणेला मानस तुम हूं शु दसवीं पास ने मैट्रिक फेल एशियन पेंट से पहले मालक मालक गमती ने मनत ते फारसे शिकलेले नव्हते ह्या माणसाने एशियन पेंट सारखा डोलारा आज 21,000 करोड टर्नओव्हरची कंपनी उभी केली तुमच्यातल्या अनेकांना मला असं सांगायचंय की केवळ क्वालिफिकेशन किंवा बरंच काही अगाध ज्ञान मिळवून बिझनेसमध्ये आपण पुढे येऊ शकतो असं नाही एक बिझनेस अक्युमे म्हणून एक प्रकार आहे तो सर आवाज येत नाहीये हॅलो 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 नेटवर्क प्रॉब्लेम वाटत हा नेटवर्क प्रॉब्लेम कदाचित आवाज येत नाहीये त्यांनी आपलं व्हिडिओ आपलं बंद केलं तर नेटवर्कचा इश्यू येणार नाही सर त्यांना हा एक मिनिट जरा सर जॉईन होतील परत सर जॉईन झालेत yes. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होत की व्हिडिओ जर तुम्ही ऑफ केले तर बरं होईल yes, झूम yes, वापरून आपण आता जुने झालो आपल्याला नवीन नाहीये झूम कनेक्ट करणं आपल्याला नवीन नाहीये तुम्ही मला तुम्ही दिसताय मनाने दिसताय तुम्ही काळजी करू नका तुमचा व्हिडिओ ऑफ करा मला निश्चितपणे आवाजाची क्वालिटी चांगली येईल ओके सर ओके नॉट अन इश्यू सर थँक यू सर ओके केले मला अजूनही कोणतरी दिसताय गुड गुड मी सुरुवात करतो सगळ्यांना आवाज येतोय मी समजतो आणि पुढे करतो आता पहिला प्रश्न मी सगळ्यांना विचारेन त्यातले एकानेच मला उत्तर द्यायचंय माझ्यासमोर राहुल बारावकर आहेत त्यांनी अनम्यूट व्हायचं मी सांगेन त्यानेच अनम्यूट व्हायचं अनम्यूट होऊ नका सगळा गोंधळ होईल राहुल बारावकरला प्रश्न आहे व्हॉट इज पेंट पेंट म्हणजे काय तुमच्या रीतीने पेंटची व्याख्या सांग डिफाईन पेंट Rahul, I'm waiting for your answer. आणखी 30 सेकंड मी थांबेन आणि मग पुढे जाईन सर जरी नाही आलं तरी माझ्याकडे उत्तर तयार पेंट हे एक मिश्रण आहे पेंट इज अ मिक्सचर ऑफ फोर कंपोनंट्स Paint is a mixture of four components, pigment, binder, solvent, and additives. I repeat, pigment, binder, solvent, and additives. Pigment, a shabd tumhi aikla bharach vela. Mala kalpana hai ki tumhi a shabd aikla tari asel. पिगमेंट हा एक कलर मॅटर आहे रंग कण आहेत ते पिगमेंटमुळे पेंटला रंगीतपणा येतो पेंट रंगीत दिसतो एक तर येलो दिसतो किंवा निळा दिसतो किंवा ऑरेंज दिसतो किंवा पर्पल दिसतो जांभळा दिसतो व्हायलेट दिसतो हा रंगीतपणा देणारे जे मटेरियल आहे त्याला मी पिगमेंट म्हणतो आणि पिगमेंटचं आणखी एक काम आहे रंगामध्ये म्हणजे पिगमेंट मुळे
पृष्ठभाग झाकला जातो. ज्या भिंतीवर तुम्हाला रंग लावायचा आहे त्या रंगाने ती भिंत झाकली गेली पाहिजे. झाकण्याचं काम म्हणजे हायडिंग, इंग्लिशमध्ये त्याला हायडिंग म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द आहे ओपॅसिटी. म्हणजेच कलर आणि ओपॅसिटी, कलर आणि हायडिंग या दोन गोष्टी पिगमेंटमुळे या पेंटला मिळतात. मला सगळ्यांना लक्षात आलं, पिगमेंट हे रंगकण आहेत, रंगीत प्रकार आहेत, पण तो पिगमेंट पांढरा पण असू शकतो, कारण पांढराही रंग आहे. काळा असू शकतो कारण काळाही रंग आहे. मग पिगमेंट पांढरी असेल, पिगमेंट काळी असेल, पिगमेंट पिवळी असेल, पिगमेंट निळी असेल, हा पिगमेंट ऑरेंज पण असेल. त्यामुळे हा रंगीतपणा आणि झाकण्याची वृत्ती, झाकण्याची ताकद पिगमेंटमुळे रंगाला मिळतो. दुसरा जो प्रकार आहे पेंट मधला जो घटक आहे तो घटक म्हणजे बाइंडर. बाइंडर म्हटलं तुमच्या लक्षात आलं, बाइंड करणारा, पकडून धरणारा, पकडून ठेवणारा, एकर एकजीव होणारा असा तो बाइंडर. हा बाइंडर जेव्हा रंगात टाकतो पिगमेंट, पिगमेंटच्या बरोबर तेव्हा रंगातले इतर घटक एकत्र आणायला, म्हणजे रंगाची फॅमिली अहो तुम्ही म्यूट व्हा ना, जे कोणी आज तुम्ही म्यूट व्हा प्लीज. राहुल तुम्ही पण म्यूट व्हा, तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही अनम्यूट करा. आता लक्षात घ्या की बाइंडर हा जो शब्द आहे तो बाइंडिंग ह्या शब्दावरून आला, म्हणजे एकजीव करणारा किंवा चिकटणारा. बाइंडर हा एक चिकट पदार्थ आहे असं समजा, सोप्या मराठीत शिकवतोय. जे कोणी एज्युकेटेड सॉफिस्टिकेटेड आहेत त्यांनी मला करायचं, हा मिक्स ऑडियन्स आहे, अगदी सोप्या सोपं करून मला सांगावं लागेल. हा जो चिकट पदार्थ आहे बाइंडर, त्या बाइंडरमुळे पेंट भिंतीला पकडून धरतो, चिकटतो. आणखी बाइंडरचं काम, बाइंडरची कामं अनेक आहेत, ती मी जेव्हा कोर्स चालू होईल तेव्हा बाइंडरवरती एक पूर्ण सेशन मला घ्यावं लागेल, एक पूर्ण लेक्चर बाइंडरवरच घ्यावं लागेल. पण थोडक्यात सांगतो बाइंडरची आणखी कामं काय. बाइंडर जेव्हा पिगमेंटला पसरतो तेव्हा तो एक कवच तयार करतो. कवच म्हणजे फिल्म, पेंटची एक फिल्म तयार होते आणि ही फिल्म तयार करण्याचं काम बाइंडर करत असतो. पेंट सुकण्यामागे सुद्धा बाइंडरचा फार मोठा हात असतो. आणि पेंटचं फिनिश जे आहे, फिनिश, पेंट स्मूथ लागेल किंवा असं खडबडीत लागेल या फिनिशला सुद्धा बाइंडरच जबाबदार असतो. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे इथपर्यंत सांगितलं खूप जात. पिगमेंट म्हणजे रंगीतपणा आणणारं ते रंगकण आहेत, एक तर ते पावडरी पावडर सारखं असतं किंवा लिक्विड असतं, जास्त करून पावडरी असतं. आणि पिगमेंटमुळे पृष्ठभाग झाकला जातो, झाकण्याचं काम पिगमेंट करते. बाइंडर हे ॲडिजन म्हणजे पकडण्याचं काम, भिंतीला पकडून धरणं, त्याचं काम बाइंडर करतं. बाइंडरमुळे एक फिल्म तयार होते, कवच तयार होतं आणि भिंतीवरती एक फिल्म तयार होऊन पेंट सुकताना सुद्धा बाइंडरची मदत. पिगमेंट झाला, बाइंडर झाला, तर तिसरा घटक मी बघतो. तिसरा घटक आहे सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे ज्या द्रवरूपामुळे पेंट पातळ होतो. मी टर्पेंटाईन ऐकलं असेल, टर्पेंटाईन रंगामध्ये मिक्स करतात पातळ करायला, तो सॉल्व्हंट आहे.
पण काही पेंट मध्ये पाणी टाकलं जातं, पाणी हा त्या पेंट साठी सॉल्वंट आहे. सॉल्वंट म्हणजे तिसरा जो प्रकार आहे तो पेंट पातळ होण्यासाठी, आणि इतका पातळ होतो की तो ब्रशला घेऊन किंवा रोलरला घेऊन आपल्याला भिंतीवर लावता येतो. लावता येण्याइतपत पातळ होण्यासाठी रंगामध्ये सॉल्वंट वापरला जातो, पिगमेंट, बाइंडर, सॉल्वंट, आणि चौथा घटक आहे म्हणजे ऍडिटिव्स. ऍडिटिव्स ADDITIVES हे ऍडिटिव्स जे आहेत ना ते रंगाला विशेष प्रॉपर्टीज देत. आता रंग लावल्यानंतर बुरशी पकडू नये किंवा शेवाळ धरू नये म्हणून अँटी फंगस किंवा अँटी अल्गी हे बुरशी पकडू नये शेवाळ धरू नये म्हणून असे अगदी थोडेसे केमिकल्स टाकले जातात. एक लिटर पेंटमध्ये केवळ 1.5 ते 2 ml असे थोडेसे ॲडिटिव्ह म्हणजे केमिकल्स टाकली जातात. आता हे अगदी थोडक्या क्वांटिटीमध्ये टाकले गेलेले ॲडिटिव्ह रंगाला आपापल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. ह्या प्रॉपर्टीज मिळताना लक्षात घ्या की रंग लगेच सुकून जाऊ नये. डबा उघडला थोडा वेळ उघडा राहिला तर एकदम फटकन साय धरू नये की वरचा रंग सगळा सुकून खळ त्याचा दगड होऊ नये म्हणून अँटी स्किनिंग एजंट टाकलं जातो. माझा हा अँटी स्किनिंग एजंट जो आहे तो ॲडिटिव्ह आहे, बरोबर आहे. पण रंग शक्य तेवढ्या लवकर सुकावा म्हणून ड्रायर टाकला जातो. ड्रायर हा ॲडिटिव्ह आहे. चार गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, रंगामध्ये चार घटक आहेत आणि ह्या चार घटकांचा रंग हे एक मिश्रण आहे, ओके. आणि हे मिश्रण पिगमेंट, बाइंडर, सॉल्वंट आणि ॲडिटिव्ह या चार घटकांचं आहे. या चारही घटकांचं आपापलं काम मी तुम्हाला सांगितलं. या चारही गोष्टी आम्ही जेव्हा कोर्स चालू करू त्यावेळेस त्याच्याबद्दलची माहिती बरीचशी थोडीफार केमिस्ट्री आम्ही सांगू त्याच्यामध्ये, ओके. आता बाइंडरचे वेगवेगळे प्रकार आहेत ते सांगू. आत्ता तुम्हाला सांगितलं की पेंट म्हणजे काय. पेंट एक मिश्रण आहे. पेंट इज अ मिक्सचर ऑफ 4 components. चार कंपोनंट्स, पिगमेंट, बाइंडर, सॉल्वंट आणि ॲडिटिव्ह. मग पेंटचं काम काय. दोन कामं पेंट करते, सजावट आणि संरक्षण. सजावट म्हणजे डेकोरेशन, संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन. पेंट हे डेकोरेटिव्ह आहे. आपल्या भिंतींना, पृष्ठभागांना, दरवाजांना, खिडक्यांना एक छान डेकोर व्हॅल्यू देते, सजावट करते त्याची. आणि दुसरं महत्वाचं काम जे आहे ज्याच्यावर आम्ही या कोर्समध्ये भर देणार आहोत ते म्हणजे पेंट हे संरक्षक कवच आहे. इट्स अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग. त्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला विस्तृत देणार आहोत. म्हणजेच काय, पेंट हे एक मिश्रण आहे चार घटकांचं, पिगमेंट, बाइंडर, सॉल्वंट आणि ॲडिटिव्हचं. हे सजावट आणि संरक्षणासाठी पृष्ठभागांवर लावलं जात पेंट. या व्याख्यानामध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं की मी हे नक्की तुम्हाला सांगेन की व्हॉट इज पेंट वर एवढं बोललो त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की हा पेंट मॅन्युफॅक्चर करणं हे जेवढं महत्वाचं काम आहे तेवढंच हा पेंट लावून देणं, अप्लाय करणं ते तेवढंच महत्वाचं काम आहे. कारण पेंट कितीही चांगल्या क्वालिटीचं असतं, आता मी एशियन पेंट्समध्ये असताना मला आठवतं की
खूप चांगली क्वालिटी वगैरे द्यायचं, पण काही वेळा अशा कंप्लेंट्स यायच्या तर तो पेंटचे पोपडे पडले. पेंट तोच पेंट इतर ठिकाणी लावलेला पाहिला तर व्यवस्थित होता, ठराविक ठिकाणी मग लक्षात यायचं की या माणसाने लांबी टनाने भरली आहे, इतकी लांबी भरली आहे की ती लांबी त्या भिंतीला झेपत नव्हती एवढी लांबी भरली. मग त्याच्यावर पोपडे पडले, तो पेंट खाली उतरला पडला, काही ठिकाणी ओघळ दिसायचे कारण त्याच्यामध्ये पुरवठा व्हावा म्हणून त्याने थिनर जास्त टाकला किंवा अगदीच कमी टाकला तरी ओघळ येतात. मग हे जे प्रकार आहेत ते पेंट ऍप्लिकेशनच्या कमकुवतपणामुळे होत असत. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग जेवढं महत्वाचं तेवढंच ऍप्लिकेशन सुद्धा महत्वाचं. मला सुरुवातीला वाटायचं की पेंट आपण मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा आपण याला स्कोप देऊ पेंट ऍप्लिकेशन. मला आधी सुरुवातीला टेम्पटेशन झालं होतं की मॅन्युफॅक्चरिंग वरती एक कोर्स चालू करावा वगैरे, पण नंतर लक्षात आलं की साधारणपणे कमी भांडवलात ते अत्यंत सुंदर बिझनेस. सुंदर का म्हणतो की तुम्ही लोकांचं आयुष्य सुंदर करता, रंगीत करता ना, आणि त्यातनं प्रॉफिट पण चांगलं मिळतं. आणि हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा आणखी एक गोष्ट लक्षात आली, फार मोठं भांडवल लागत नाही याला. ह्याला एक तर तुम्हाला सिस्टीम माहीत झाली की सिस्टिमॅटिक काम करणारी माणसं लागतील. ह्या दोन आवश्यकता आहेत पेंट बिझनेसमध्ये. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर, सगळी बांधाबांध करून देणारे कॉन्ट्रॅक्टर, आणि तुम्हाला मिळालेली माणसं, माणसं अप टू द मार्क नसतील, निकृष्ट दर्जाचं काम करणारी असतील तुमचं काम फेल जाणार. माणसांची निवड फार महत्वाची या धंद्यामध्ये. तुम्ही सरफेस प्रिपरेशनला किती महत्व देता, म्हणजे भिंत तयार करणं, रंगासाठी तयार करणं, त्या भिंतीमध्ये पोपडे पडलेत का, काही ठिकाणी रंग निघून गेला, तो रंग अख्खा स्क्रॅप करावा लागेल की लागणार नाही, ही जजमेंट तुम्ही घ्यायची. पण तुमच्या उजव्या बाजूला तुमचा उत्कृष्ट पेंटर बरोबर घ्यायचा, त्याची नजर बसलेली असते लक्षात. तुम्हाला खूप नॉलेज आहे हो, पण जो कारागीर आहे त्याला बरोबर घ्यायचा. सरफेस कसा करावा लागेल, कुठपर्यंत जावं लागेल, स्क्रॅपिंग करावं लागेल तर करावं लागणार नाही, मग सँडिंग कर, नुसतं सँडिंग म्हणजे घास पेपरने घासून सरफेस तयार करायचा, स्वच्छ करायचा. घासल्यानंतर धूळ सगळी उडली पाहिजे. जर ती सगळ्या रंगाची रंगकण तसेच राहिले भिंतीवर घासून झालं तर तुमचा प्रायमर खराब होईल, लक्षात घ्या. मी जो प्रायमर मारणार आहात तो खराब होऊन जाईल आणि तो बारीक बारीक कण असे दाखल फिनिश खराब होऊन जाईल. म्हणून तुमचं सरफेस घासून झाल्यावर तो स्वच्छ करणं, झटकून ब्लोअर नावाचं मशीन येतं, त्या ब्लोअरने सगळं उडवून हाताला लागला नाही पाहिजे धुळीचं कण, इथपर्यंत स्वच्छ करणं. क्रॅक जर असतील तर ओपन करायचा. आता आमच्या लेक्चर मध्ये एक लेक्चर अख्खं क्रॅक्स भरण्यावरच आहे. एक दिवस मी क्रॅकच भरणार आहे सगळे. तिथे क्रॅक उघडायचे व्ही शेप मध्ये, व्ही आकार असतो इंग्लिश आकार जो व्ही आहे तसे व्ही उघडायचे, त्या पत्र्याने ओपन करायचा आणि मग त्यात क्रॅक्स भरायचे. क्रॅक फिलर, हा क्रॅक फिलरच वापरला पाहिजे, त्यात भलतसलत काहीतरी पीओपी वगैरे वापरू नका, हे सगळं आम्ही सांगू. पण सरफेस प्रिपरेशनला मी जास्त महत्व देतो.
सँडिंग चांगलं झालं पाहिजे, क्रॅक फिलिंग चांगलं झालं पाहिजे, स्वच्छता पाहिजे, हे सगळं महत्वाचं आहे. आणि सरफेस प्रिपरेशन झालं मग पुढच्या गोष्टी फार अवघड जातील. म्हणून तुम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, एक सेशन आम्ही असं घेतो कोर्स चालू झाला की एक विजिट त्या साईटला, म्हणजे पेंटिंग जिथे करायचं आहे तिथे तुमची ब्रीफ विजिट तुमच्या प्रमुख पेंटरला बरोबर घेऊन करायची, बारकाईने सगळं बघायचं, लहान लहान गोष्टी बघायच्या, त्या भिंतीला कुठे बुरशी लागली आहे का, कुठे खड्डा पडलाय का, कुठे क्रॅक गेलेत का, भिंतीच्या त्या वरच्या कोपऱ्यामध्ये थोडा ओलावा दिसतोय, लिकेज आहे का, खालच्या बाजूला थोडासा ओलावा दिसतोय, मग डॅम्पनेस आहे का, सीपेज आहे का, डॅम्पनेस आहे का, लिकेज आहे का, हे सगळं बघून घ्यायचंय. आणि जास्तच लिकेज असेल वरनं ढपाटप तर ते काम वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टरला द्यायचंय, मग ते गिरायकाला समजून सांगायचं. हे बिफोर वीज जे काही सोपस्कर आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे की तिथे जाऊन सगळं त्याला सिस्टीम तयार करायची, इंटिरियरची सिस्टीम इंटिरियरला. बाहेरनं तुम्हाला पेंट करायचं असेल तर बाहेरनं बघाल की कुठे बुरशी लागली आहे का, शेवाळ धरलंय का, क्रॅक्स आलेत का, कुठे टवके उडलेत का, या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेरच्या पेंटिंगमध्ये बघाल. एक लक्षात घ्या की तुमची साईट विजिट फार महत्वाची आहे सुरुवातीची. तुमचं डोकं जे चालतंय कॉन्ट्रॅक्टर ते तिथे चाललं पाहिजे, या कामाला सिस्टीम कशी वापरावी हे बिफोर विजिट, बिफोर पेंटिंग ही विजिट महत्वाची आहे. ओके, या घरामध्ये शेड्स कुठले चांगले दिसतील, अर्थात शेड ठरवणं हे मालक मालकिणीवर जास्त ठेवायचं आपण, पण आपण त्यांना सल्ला मसलत देऊ. कलर या गोष्टीचं नॉलेज आपल्याला पाहिजे, कुठले कलर कुठे चांगले दिसतील याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. ते या कोर्समध्ये दोन किंवा तीन सेशन्स फक्त कलरचे असतील, कलरबद्दलचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. आणि हे नॉलेज मिळालं अप्लाय करण्याची एक नॅक तुम्हाला पाहिजे. गिरायकावर आपली सिस्टीम कलर स्कीम थोपवायची नाही, तर समजून द्यायची किंवा त्यांचे काही हे असतील सजेशन्स ते ऐकून घ्यायचे, त्याच्यावर विचार करायचे, सगळं पेंटिंगच्या आधी करायचं. मेजरमेंट, मला मेजरमेंट बद्दल दोन शब्द पाच भिंती येतात बघा, चार अशा भिंती आणि साधारण 10-20% किती मोठ्या त्याच्यावर टक्केवारी आलो म्हणून. त्या अगदी जनरलच बोलायचं असेल तर कार्पेट एरिया जर 10x10 असेल म्हणजे 100 square feet गुणिले 5, 500 square feet वजा 50 म्हणजे 10%, 450 म्हणजे 4.5 brass काम आहे असं रफ एस्टिमेट आपण करू शकतो, रफ. पण मेजरमेंट ही स्वतः घ्यावी लागते लहान कामामध्ये. मोठी कामं असतील, सोसायट्या वगैरे मोठी कामं, त्याला मेजरमेंट कॉन्ट्रॅक्टर लागतो. मेजरमेंट कॉन्ट्रॅक्टरला सोसायटीने खर्च करायचा असतो, सोसायटीचा चेअरमन त्याला 2% असा खर्च ठेवून देतो. टोटल खर्च जो असतो ना पेंटिंगचा त्याचे 2% ठेवत असतो मोठ्या कामांमध्ये. पण लहान कामांमध्ये तुम्हाला स्वतःला मेजरमेंट करता आली पाहिजे, पेंटरला तशी धरून
विंटरला ट्रेनिंग देऊन हे सगळं करता आलं पाहिजे. कुठे स्क्वेअर फीट मोजायचे, कुठे रनिंग फीट मोजायचे, ही मेजरमेंट तुम्हाला करावी लागेल. खिडकीच्या साईडला असं बारकाचा असं पट्टी छज्जा असतो, तो सुद्धा सोडून चालत नाही. मग तो स्क्वेअर फीट वर घ्यायचा का रनिंग फीट वर घ्यायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे, ते आपण बघू. ओके, पण त्यावेळेला तुम्ही ठरवायचं की हे ब्रश रोलरने करायचं की फक्त रोलरने करायचं, किंवा हे काम मी मशीनने करेन. नवीन मशीन्स आलेले आहेत, हेअरलेस ते. सर सगळ्यांना ऐकू येते ना माझा आवाज? हो येस सर. ओके, मला आनंद आहे की पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये सगळे ऐकतात, कारण मी बोलतोय तसा हा अनुभव माझा येतोय. 40 वर्ष मी या पेंट लाईन मध्ये, जास्त सर 40 म्हणाले पण 43 वर्ष झाले. पण हे लक्षात घेताना मला एक हे लक्षात आलं की मशीन्स एकदम धंदा चालू केल्या केल्या मशीन्स घेऊ नका असं मी म्हणतो. त्याचा अनुभव घ्या, तुम्हाला पेंटरच्या हाताने काम किती होतंय, कसं होतंय, पेंटरची क्वालिटी कशी आहे, तो काम किती उरकतो हे सगळं बघा. तुम्ही जेव्हा एस्टॅब्लिश व्हाल चांगले 2-3 वर्षानंतर, मग एखादं मशीन छोटस घ्या आणि मग स्प्रेने काम करू शकता. त्याच्याबद्दल आपण बोलू नंतर. पण हे नक्की आहे की सध्या ब्रश रोलर, आधी नुसतं ब्रश मारा मग त्याच्या रोलर फिरवायचा का, तर ब्रशने जे ब्रश मार्क येतात, ब्रशचे ब्रश मार्क येतात, ते रोलरने पूर्ण व्यवस्थित लेवल होऊन जाते. म्हणून ब्रश रोलर सिस्टीम, किंवा नुसता रोलर आपण रंगामध्ये बुडवून त्या रोलरने भिंत रंगवायची, अगदी बाहेरची भिंत सुद्धा रोलरने हल्ली रंगवतात. वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीचे रोलर्स मिळतात, ते रोलर घेऊन आपण काम पण स्पीडअप होतं, लवकर होतं, फिनिश पण चांगलं मिळतं, सगळ्या गोष्टी आहेत. तर टूल्स जे आहेत रंगाची, टूल्स बद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे. ब्रश, रोलर, मशीन्स, पलटी पत्रा बघा, लांबी भरायला पलटी पत्रा लागतो. हा, ते सुद्धा वाकडे तिकडे किंवा शार्प एजचे चालत नाहीत, कुठे लांबी लावायला गेला आणि तिथेच कुठेतरी खड्डा पडला, 2-3 वेळा हात मारायला लागतो. लहान लहान गोष्टी आहेत. ते एका सेशनला मी एका पेंटरलाच बोलवणार, अगदी पेंटर जो कामातला पेंटर आहे त्याला मी माझ्यासमोर बसवणार आणि त्याची प्रकट मुलाखत विद्यार्थ्यांसमोर घेणार. त्या पेंटरच्या हातामधलं कसब जे आहे ते त्याला माहिती आहे, मग ते कसब तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे. म्हणून त्या पेंटरला एका सेशनमध्ये मी बोलवणार आहे. रेट अनालिसिस तुम्हाला माहीत पाहिजे, रेट्स कॅल्क्युलेट कसे करायचे. जनरली तुम्हाला सांगतो, साधारणपणे 40-45-15 असं साधारणपणे हिशोब असतो. आम्ही जेव्हा नवीन सिस्टीम सांगू रेट अनालिसिसच्या तेव्हा त्या वेगवेगळ्या प्रकारे सांगणार आहोत, पण साधारण 40% मटेरियल लागलं, 45% लेबर लागलं आणि त्याच्यामध्ये 15% तुम्ही मार्जिन ऍड केलं, 15% मार्जिन, 45% लेबर आणि 40% मटेरियल, असं मिळून 100% होतात. म्हणजे तो तुमचा रेट येत पर स्क्वेअर फीट, हे तुम्ही रेट अनालिसिस मध्ये काढू शकता. 40% मटेरियल, 45% लेबर, 15% मार्जिन. काही लोक म्हणतील तुम्हाला मार्जिन जास्त पाहिजे, मग रेट वाढणार तुमचा, काही हरकत नाही. आता ऑइल बाउंड डिस्टेम्पर काही लोक 8-10 रुपयात करून देतात, कसे करतात माहित नाही. पण ऑइल बाउंडचा रेट 13-14 रुपये घेणारे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत.
आहेत ना, करणारे आहेत, त्यांना गिराईक देतात सुद्धा एवढे रेट, पण इट डिपेंड्स ऑन हाऊ यू अप्रोच युअर बिझनेस, हाऊ यू अप्रोच युअर कस्टमर. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही टेक्नॉलॉजी माहीत करून घ्याल, माझ्याकडनं सिस्टीम माहीत करून घ्याल, माझ्याकडनं पेंट कसा लावायचा, मग पिगमेंट बाइंडर सॉल्वंट ॲडिटिव्हने पेंट बनतो, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, विस्कॉसिटी म्हणजे काय, हा इम्पॅक्ट रेझिस्टन्स म्हणजे काय, ॲब्रेजन रेझिस्टन्स म्हणजे काय, हे सगळं माझ्याकडनं ऐकून घ्याल. फाईननेस ऑफ ग्राइंड म्हणजे काय. पण जोपर्यंत या बिझनेसला बिझनेस म्हणून तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत यात काही दम नाही. टेक्नॉलॉजी अगाध माहिती आहे, नॉलेजेबल माणूस आहे, पण त्याला बिझनेस मधून पैसे नाही करता आले तर काय उपयोग आहे. मला आठवतं सूर्यकांत बाईं बरोबर गाडीतनं त्यांच्या एकदा चाललो होतो, माझे पहिले मालक एशियन पेंट्सचे, तर मला अचानक म्हणाले, उज्ज्वल भाई आपले धंदो सुकाम करायचे, आपण धंदा कशासाठी करतो. सर धंदो तो आपले पैसा कमावा म्हणते, लोकोने काम मळे, आपण तिथे लोक काम मळे असे बदलू हे ते मी सर लटांबरला काय नाही, धंदो करवो तो प्रॉफिट माटे करवो. एका वाक्यात त्यांनी मला सांगितलं, धंदा काय प्रॉफिट करायचं, हे सोशल वर्क आहे का, हे सोशल वर्क आहे का, धंदो करवो तो प्रॉफिट माटे करवो. प्रॉफिट केवी ते वाचते, रेट्स लो ने, रेट सारा मानलो, ते चांगले रेट घ्या. मी म्हटलं साहेब घरा कापून नाही इथलं म्हणलं तर लगेच म्हणाले, मोडामा मिठास होय ना, मोडामा मिठास जोईये, मोडामा मिठास होय तर धंदो वधे, तोंडात साखर असेल धंदा वाढतो. मी ओरिजिनली गुजरातचा आहे, मी बडोद्याला शिकलो वाढलो, बडोद्यात राहिल्यामुळे मला थोडीशी गुजराती येत होती, आणि त्यामुळेच का होईना मी चंपकबाई चोक्सी आणि सूर्यकांतबाई दाणेंच्या जवळ गेलो. पुण्यात त्यांनी बंगले बांधले, इथे पुण्यातल्या बंगल्यात आल्यावर मी त्यांच्या बरोबरच असायचो, कुठे कुठे जायचो. पण त्यांनी मला हे सांगितलं की धंदो केवी रीते केवी, तुम्हाला जेवढा रिलेशन वाढते तेवढा धंदो वाढ, जेवढी रिलेशन्स तुमची वाढतील तेवढा धंदा वाढ. एक सिंपल टेक्निक त्या माणसाने दिली, फार शिकलेले नव्हते हे लोक, ते PhD आणि पेन टेक्नॉलॉजी केलेले नव्हते. तुम्ही रिलेशन्स डेव्हलप करा, ए नंबर ऑफ रिलेशन, अनेक अनेक रिलेशन्स बघा माणसं कामाला येतात. आणि त्यांनी मोडामा मिठास जोईये धंदो वगैरे, मग माझ्या लक्षात आलं तोंडात साखर पाहिजे. हा विषय मी घेणार, दोन सेशन्स आहेत माझे, धंदा वाढवायचा कसा आणि करायचा कसा. आता तुम्ही म्हणाल तावडे सर तुम्ही धंदा कसला करताय, मी करतोय ना धंदा. रिटायर झाल्यावर एशियन पेंट्स शेवटचा जो पगार होता त्याच्यापेक्षा दुप्पट इन्कम माझं झालं. त्याचं कारण म्हणजे कॉर्पोरेट ट्रेनिंग हा व्यवसाय मी चालू केला. मोठ्या कंपनींच्या इंजिनियर्सना ज्युनियर मॅनेजर्सना ट्रेनिंग द्यायचं काम मी केलं, आणि एक एक दिवसाला मला 15,000 ते 25,000 कधी कधी 40,000 अमाऊंट मिळायचं. मला हे बाळकडून सूर्यकांतबाईंनी दिलं होतं, धंदो कर प्रॉफिट मांडकर. आता पायाला दुखापत आहे त्यामुळे मी घरी बसून आहे, पण तरी देखील आय एम वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ यंग पीपल हु शुड गो इन दिस बिझनेस.
पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचा धंद्याचा स्कोप इतका मोठा आहे साहेब, कुठे पेंट लागत नाही सांगा, रेसिडेन्शियल पेंट लागतो, म्हणजे जे वन बेडरूम टू बेडरूम थ्री बेडरूम फ्लॅट्स आहेत त्याला आतनं पेंट करावाच लागतो, त्याची गच्ची पेंट करावी लागते, ते एक झालं रेसिडेन्शियल. बंगलोज पेंट करावे लागतात, लागतात. शॉप्स पेंट करावे लागतात, रेस्टॉरंट्स पेंट करावे लागतात, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बाहेरून आणि त्याच्या कॉरिडॉर्समधनं पेंट करावी लागते. ह्यूज पुण्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा करोडोचा धंदा आहे. माझेच विद्यार्थी खूप चांगलं काम ह्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पेंटिंगमध्ये करतात. बाहेरचं पेंटिंग आणि त्याचे कॉरिडॉर्स किंवा जिन्याची बाजू वगैरे पेंट करणं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत. कारखाने आहेत, फॅक्टरीज, कॉर्पोरेट्स आहेत. कॉर्पोरेट्स म्हणजे मोठ्या कंपन्यांची ऑफिसेस, मोठ्या कंपन्यांचे प्लांट्स. आताच गेल्या चार महिने चार नाही सव्वा वर्ष जास्तच झालं, दोन वर्षापूर्वी एल जी इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हर्लपूल वगैरे तिथली कामं माझ्या एका विद्यार्थ्याने मिळवली की त्या एरियातली, म्हणजे रांजणगाव एम आय डी सी मधली दोन तीन कामं त्यांनी मिळवली. खूप स्कोप आहे, स्कोप भरपूर आहे. कॉर्पोरेट, फॅक्टरीज, शॉप्स, रेस्टॉरंट, पीएमसी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, शाळा शेकड्याने आहेत पुण्यात. नुसतं शाळांचं एक टेंडर निघालं ना ते लाखो रुपयाचं निघतं. गार्डन्स, गार्डनचं पेंटिंग निघालं तर बऱ्यापैकी निघतं. म्युन्सिपाल्टीची स्वतःची जी बिल्डिंग्स आहेत, काही डिव्हिजनल ऑफिसेस आहेत, त्यांना पेंट लागतं. कॅन्टॉनमेंट बोर्ड पेंट लागतं. पुण्यामध्ये खडकी कॅन्टॉनमेंट बोर्ड आहे, देवरोड कॅन्टॉनमेंट बोर्ड आहे, वगैरे वगैरे. एम ई एस, मी पुण्याचा आहात, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस. पुण्यामध्ये सदर्न कमांडचं ऑफिस आहे. सदर्न कमांडचं ऑफिसमधनं एम ई एस कॉन्ट्रॅक्टर्सना करोडो रुपयाची कामं मिळतात. त्याच्यामध्ये पेंटिंग पण आलं. एम ई एसच्या कॉन्ट्रॅक्टरचं वेगळं असोसिएशन आहे, त्यांच्याशी हात मिळवणी तुम्हाला करावी लागेल. ती कशी करायची वगैरे मी त्या पुढच्या काही लेक्चर्समध्ये सांगणार आहे. नुसतं एम ई एसचं काम करून होंडा सिटी घेणारा माझा फार जुना विद्यार्थी, 15 वर्षापूर्वीचा, करतोय आज मी. एम ई एस सारखं मोठं गिरायक आहे. तुम्ही म्हणाल पी डब्ल्यू डी काय कमी आहे का? हां, पी डब्ल्यू डी म्हणजे बांधकाम विभाग, महाराष्ट्र सरकार. आणखी एक बांधकाम विभाग आहे भारत सरकारचा. या दोन्हीकडनं तुम्हाला, तुम्ही जर रजिस्टर केलं कॉन्ट्रॅक्टर म्हणून, फार मोठा स्कोप आहे. मुंडे सर मला थांबवा बरं का, मी बोलत जाईन, मग तुमचं वेळेचं थोडंसं गणित चुकायला लागेल, असं नको व्हायला. मुंडे सर, एम आय राईट? गाडे सर, हॅलो. हो सर, आहे वेळ का? 5 मिनिट, 5-10 मिनिट. हो आहे वेळ अजून काही. आता लक्षात घेऊया, पण आपल्याला जो स्कोप आहे ना तो अगदी पीडब्ल्यू डी च्या अंडर जे रोड मार्किंग, नॅशनल हायवेज, केवढं मोठं काम आहे. त्या नॅशनल हायवेजला पांढरे पट्टे मारायचे, किंवा त्याचे रोड डिवायडर्स रंगवायचे, किंवा त्या मोहऱ्या असतात बाजूला कठड्याच्या, ते कठडे रंगवायचे. इतकी कामं आहेत. पेंटचा धंदा हा दर्या आहे असं माझे मालक म्हणायचे. पेंटनं धंदो एटले दर्यो छे भाई. हा,
તમારે એમાં લહેર કરવી છે બસ. અને મગ લક્ષાત દેત કે નુસતે કેન્ટોનમેન્ટ બોર્ડ સર તીન તીન ચાર ચાર ચળેગાવ પર્યંત કાય ઓર્ડનન્સ ડેપો આહે. આર્મીચી એસ્ટેબ્લિશમેન્ટ પુણ્યાત ફાર મોટી આહે આણી ત્યાચ્યા બરોબરીને બઘા રિસોર્ટ્સ હોટેલ્સ હોસ્પિટલ્સ એ ગ્રેડચે હોસ્પિટલ્સ તુમ્હાલા એખાદેસ મિળનાર નથી આ સ્ટેજલા. બી ગ્રેડચે હોસ્પિટલ સુદ્ધા એખાદેસ તુમ્હાલા ફાર મોટા કોન્ટ્રાક્ટર વાવા લાગેલ તેવાથી મિળતી. પણ સી ગ્રેડચી જી હોસ્પિટલ્સ આહે તે હોસ્પિટલ્સ તુમ્હાલા જર તુમ્હી ચાંગલા રિલેશન કેલા डॉक्टर मंडळीं बरोबर निश्चित काम मिळते. सी ग्रेड ची हॉटेल्स जे आहेत लहान हॉटेल्स त्याची काम तुम्ही जर त्या ओनर बरोबर चांगलं रिलेशन डेव्हलप केलं कायमस्वरूपी तर ते तुम्हाला काम मिळतील. हा एवढा प्रचंड स्कोप असताना मागे काय राहायचा. थोडस पुण्याबाहेर गेला रिसॉर्ट स्पेंड करता येतील. माझा एक विद्यार्थी आता दापोलीला गेला. दापोलीला गाडे सर ऐकत असतील तर जनक पटवर्धन आपला मागच्या दोन बॅचच्या आधीचा विद्यार्थी तर दापोलीला त्याने एक रिसॉर्टचं काम मिळवलं. बरोबर करेक्ट 28% मार्जिन मिळालं. आता हे कोणाला सांगू नका नाही तो त्याला तो मालक म्हणेल काय खाल्लं मालक म्हणून. पण 28% मार्जिन त्याने कसं मिळवलं असेल तर नुसतं पेंटिंग नाही केलं त्यांनी टेक्स्चर केलं काही डिझायनर वॉल्स केले स्टेन्सिल्स मारून दिले काही ठिकाणी मोठी स्टिकर्स लावून दिली त्याचं एक्सेस अमाऊंट त्याला मिळालं आणि 28% मार्जिनमध्ये रिसॉर्ट्सची कामं त्यांनी मिळाली. हे सांगण्याचं काम म्हणजे माझं आहे. तुम्हाला उत्साह देण्याचं काम माझं. जस्ट डू इट. हा धंदा इतका क्लीन आणि छान आहे ना. तुम्ही व्हिजिटिंग कार्ड जरी छापलं तर त्या व्हिजिटिंग कार्डच्या डिझाईनला इतका स्कोप आहे गमतीने म्हणतोय की तुम्ही डिझाईन कराल ना इतकी सुंदर सुंदर कारण रंग आहे तो. म्हणून हे रंग कसे चॉईस करावे याच्याबद्दलची दोन लेक्चर्स मी घेणार आहे. त्याच्यामध्ये कलर सायकॉलॉजी ऐकताय ना कलर सायकॉलॉजी रंगाचं मानसशास्त्र कलर पर्सनॅलिटी रंगाचं व्यक्तिमत्व आणि कलर थेरपी रंगाने मानवी शरीरावर होणारे उपचार असे तीन वेगवेगळे टॉपिक्स मी या महिन्यादरम्यान घेणार. माझ्या सुदैवाने मी आता ठीक ठाक आहे अजूनही तंदुरुस्त आहे. करोना मला कुठेही अजून भेटलेला नाही आहे. त्यामुळे नाही भेटू पण नाही कारण मी घर सोडतच नाही आहे. पायऱ्या उतरलो की दहा पायऱ्या उतरतो आणि परत येतो. पण मला माहिती आहे की आय एम फिट अँड फाईन. त्या माझ्या अनुभवाचा तुम्ही फायदा घ्या. माझ्या जिवंत असण्याचा तुम्ही फायदा घ्या असं बोलायला नकोय. पण मी आता 72वं वर्ष क्रॉस केलं. 73 तेव्हा या जिवंत माणसाचा उपयोग करून घ्या. ग्रेट सर ग्रेट. हा 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 कोर्स मी तुमच्यासाठी घेतलं. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी धडपड करून या धंद्यात यावं. नोकरी नोकरी मी केली हो मी केली नोकरी 36 वर्ष एशियन पेंट्स बलक मालकांबरोबर राहिले. पण मी जे पैसे कमवले ना ते गेले 14 वर्षात मी कमवले. बाय गॉड मला पैसे जे मिळाले ते नोकरीतनं रिटायर झाल्यानंतर मिळाले. बऱ्यापैकी मिळाले. आज रिटायर्ड माणूस आहे 72-73 वर्षाचा पण आपल्या ड्रायव्हरला तो 16,000 रुपये सॅलरी देऊ शकतो. म्हणून बिझनेसमध्ये कम टू बिझनेस ऍक्सेप्ट द चॅलेंज जस्ट डू इट. सिम्पल मेसेज आहे जस्ट डू इट. माघार नको
अडचणी नोकरीत सुद्धा येतात, अडचणी कुटुंबातही येतात, अडचणी मित्रमंडळीत पण येतात, तशाच अडचणी व्यवसायात सुद्धा येते. त्यातून जो बाहेर निघतो ना तो माझ्या मानसपुत्रासारखा. माझा एक विद्यार्थी मी मानसपुत्र म्हणून सांभाळला, अमित कवाष्टे त्याचं नाव. 12-12 मजली 3 टॉवर्स तो आता करतोय, अभिमान वाटतो मला. एक 7-8 वर्षापूर्वीचा माझा विद्यार्थी गाडी घेतली तेव्हा पहिल्यांदा मला दाखवायला आलो, सर पहिली राईड तुमची आहे. मला काहीच नको आहे आता, काय करायचे, पैसे व पैसे येतात, मनी कम्स. पण अमित जेव्हा येतो ना, सर पहिली राईड तुमची म्हणतो, तेव्हा आम्ही सगळं मिळवलेलं असतं, माझ्याकडे सगळं जमा झालेलं असतो, माझा बॅलन्स वाढलेला असतो. म्हणून तुम्ही या, मी तुम्हाला एक आव्हान करतोय, जॉईन इन नंबर्स. हा कोर्स तुम्हाला एवढ्या थोडक्यात मिळणार नाही. ऑल ओव्हर इंडिया, मला एशियन पेंट्सच्या लोकांनी सांगितलं, बर्जर पेंट्सवाल्यांनी सांगितलं की ऑल ओव्हर इंडिया असा शॉर्ट टर्म कोर्स घेणारी व्यक्ती किंवा संस्था ही वन ऑफ दी बेस्ट इन इंडिया तुम्ही आहात असं मला कळलेलं आहे. गाडे सरांना, मुंडे सरांना मी हे माझं यश पास ऑन करतो, कारण ही माणसं नसती तर मी हे करू शकलो नसतो. आत्तापर्यंत झालेल्या अनेक बॅचेस, अनेक विद्यार्थी, अनेक विद्यार्थ्यांच्या गाड्या जेव्हा मी समोरनं येताना पाहतो तेव्हा मला असं वाटतं या बॅचला सुद्धा मी चांगलं चांगलं ट्रेनिंग द्यावं. मग एशियन पेंट्सचा टेक्निकल मॅनेजर येईल, त्याचं एक सेशन होईल. बर्जर पेंट्समध्ये तर तुम्हाला त्यांच्या लॅब स्टुडिओमध्ये जाऊन 2 दिवसाचं ट्रेनिंग आम्ही देऊ. ICI एक्झोनोबल ड्युलक्स त्यांचे मनीष चंद्रा म्हणून टेक्निकल एक्झिक्युटिव्ह ते तुम्हाला सांगायला येणार आहे. ज्योतून पेंटचे सुधीर कुलकर्णी येतील. या सगळ्या 7-7 कंपन्या मी हजर करतो, पण तुम्ही जॉईन व्हा. इंडियामधल्या मोठ्या कंपन्या या कोर्सच्या एक सेमिनारला ते येतात आणि त्यांच्या प्रॉडक्टबद्दलची माहिती आणि सर्वात लेटेस्ट त्यांनी काय केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती देतात. हा केवळ हा एकमेव कोर्स आहे की ज्याला ते येतात. मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. वेळ कमी आहे, गाडे सरांना जर वाटलं तर त्यांनी प्रश्नोत्तर किंवा क्वेश्चन आन्सर ठेवावं किंवा आय हँड ओव्हर दी सेशन टू रेवंत कुमार गाडे सर आणि प्रवीण मुंडे सर. थँक्स अ लॉट, थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू ऑल, गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सर, थँक्यू. प्रवीण सर, मित्रांनो, काही ज्या पद्धतीने आपण ट्रेनिंग घेतोय तर कुणाला काही शंका किंवा प्रश्न असेल तर निश्चितपणे विचारा. हॅलो. हा बोला बोला बोला. नमस्कार सर, रणजित झगडे बोलतोय मी बारामती वरून. रणजित बोला ना. सर अतिशय सुंदर सेशन होतं आणि तुमचे अनुभव 45 वर्षांचे मी अगदी 15 मिनिटात म्हणजे बाकीचं एक्स्ट्रा गायडन्स सोडला तर ते 15 मिनिटाचा गाभारा करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे धन्यवाद मानतो. आणि आय होपफुल की अतिशय सुंदर आपलं ट्रेनिंग सेशन असेल आणि जे काय आपण सेशन 15 तारखे ऑनवर्ड चालू करणार आहे. मला फक्त एक शंका आहे की सर कोविड मुळे खूपच पॅन्डेमिक एवढा मोठा आहे, महामारी चालू आहे आणि मला असं वाटतं की जेवढं लिसनिंग महत्वाचं आहे तेवढंच समोर उभं राहून हे बघणं पण महत्वाचं आहे. हा बिझनेस अंडरस्टँड करण्यासाठी जे सरफेस प्रिपरेशन तुम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला होता तर हे करण्यासाठी ऍक्सेस कसा होईल मला माहित नाहीये. डेफिनेटली आम्ही कोर्सेस तर जॉईन करणारच आहेत पण तो ऍक्सेस मेनली व्हायला पाहिजे. प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जास्तीत जास्त मुद्दे झाले तर ते आणखीन अंडरस्टँडिंग सोपं पडेल असं माझं मत आहे. तर ते कसं होईल याच्यामध्ये माहित नाहीये, ते तो एक प्रश्न मला वाटला म्हणून मी विचारला सर. ओके. मी
हॅलो सर, तुमचा आवाज आय एम नॉट हिअरिंग यू प्रॉपरली सर. हॅलो. हा हा सर, आता आवाज येतो. येस. हा, आता संजय भोसले म्हणून पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते सुद्धा आपले मेंटॉर आहेत आणि त्यांच्या साईटवर जवळजवळ 3 तास साईट विजिट झालेली आहे. हे एक. दुसरं, आम्ही आमच्या ऑफिसमध्येच एका कॉन्फरन्स हॉलमध्ये टेक्स्चर लावण्याचं ट्रेनिंग या मागच्या बॅचला दिलं होतं. टेक्स्चर कशी लावावी याच्याबद्दल नंदू शिंदे जे एक्सपर्ट आहेत त्यांनी येऊन जवळजवळ 2.5 तासाचं ट्रेनिंग तिथे दिलं होतं. हे दोन. संजय भोसल्यांची साईट फार मोठी आहे, ती एक्सटिरियर आणि इंटिरियर पेंटिंग बद्दल त्यांनी प्रॅक्टिकल माहिती दिली. साईटवर प्रिंट कसा लावतात हे माहीत करून दिलं. प्रेशर वॉशिंग मशीन कसं वापरलं जातं हे आमच्या विद्यार्थ्यांच्या हातात प्रेशर वॉशिंग मशीन देऊन ते वॉश करायला लावलं. दोन, हे टेक्स्चर आणि स्टेन्सिल पेंटिंगचं आम्ही प्रात्यक्षिक दिलं. आणि तिसरं म्हणजे बर्जर पेंट्स चा पुण्यामध्ये फुरसुंगीला स्टुडिओ आहे, तिथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही वूड फिनिश अप्लाय कसं करायचं त्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग तिथे 2 दिवस केलं. ओके. आणि ग्रेट, तुम्हाला सांगतो ग्रेट आणखी म्हणा की उल्हासनगर आणि नवी मुंबईवरनं माझे 2 स्टुडंट प्रवास करून पुण्यात आले, हडपसरला एक छोटीशी रूम घेऊन राहिले आणि त्यांनी बर्जर पेंटचं 2 दिवसाचं ट्रेनिंग आमच्यातर्फे पूर्ण केलं. ओके. लक्षात घ्या, करणाऱ्याला सगळं शक्य. अगदी खरंय सर, म्हणूनच मी विचारलं. बस पण एक लक्षात पण एक लक्षात ठेवा, आता पॅन्डेमिक काय होईल, पॅन्डेमिकचं कसं होईल ते माझ्या हातात नाही, पण आमचे जे येणारे ट्रेनर्स आहेत, येणाऱ्या कंपन्या आहेत, त्या प्रत्येक कंपनीच्या सेमिनारमध्ये उत्कृष्ट प्रकारचे व्हिडिओज दाखवले जातात. ते व्हिडिओज इतके अपिलिंग असतात की तुम्हाला त्यातनं बरंच लगेच टेक्निक कळायला लागतं. ओके. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, पण दिस इज अन ॲडिशनल थिंग विच आय एम गिव्हिंग यू. जर 7 कंपन्या वेगवेगळ्या येतात, बिर्ला वॉल केअरचं तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं आमचं, तर प्रशांत भोपे त्यांचे जे सिनियर टेक्निकल मॅनेजर आहेत ते स्वतः येऊन हे प्रेझेंटेशन देतात. त्यात बरेचसे व्हिडिओज आहेत, त्यांचं वॉल केअर पुट्टी कशी लावली जाते, फाईन पुट्टी कशी लावली जाते, कोर्स पुट्टी कशी लावली जाते, हे मुवमेंटने व्हिडिओमधनं दाखवलेले आहेत. नॉट टू वरी रणजित. नो नो, अनडाऊटेबली देअर विल बी द लॉट ऑफ थिंग्स टू लर्न. अँड आय नो बारामती इज अ हॉट केक मार्केट फॉर यू. येस येस सर. हॉट केक मी स्वतः हँडल केले, माझे काही ज्युनियर्स तिथे जायचे ना, प्रत्येकाचं बजेट मी मुद्दाम वाढवून द्यायचो बारामतीचं. विल डेफिनेटली गेट द मार्केट इन अंडर द युअर ग्रेट गायडन्स सर. येस येस, जॉईन इन. आणखी प्रश्न विचारा कोणाचे असले तर. स्वप्नील शिंदे, मगाशी महादेव किंवा कोण होते, विचारा प्लीज. आय एम देअर, आय एम युअर फ्रेंड विथ जस्ट 27-year-old फ्रेंड विथ यू. हॅलो, एनी क्वेश्चन? एनी क्वेश्चन मराठीत विचारा. हॅलो हॅलो. हा बोला बोला. या, इट्स व्हेरी हेल्पफुल नॉलेज. And I need to go in deep and go to practical knowledge also. Now Sangha. Mahadev. Mahadev. Right. Yeah. Yes, Mahadev. We need to know to practical knowledge and the colors, the thinking, what you colors, combination, what we do and how we do. We are starting with zero knowledge. We are starting with zero, na? So I want students like you who start from zero. Yeah. That is my skill. Mm-hmm. That is my skill. If I get a MSc graduate in front of me, what is my skill in that case?
टू मेक थिंग्स सिंपल. संवाद जो संवाद म्हणतो ना, संवाद कौशल्यात म्हणतो, संवाद सर्वात चांगला संवाद कुठला, जो साधा असतो, सिंपल असतो. ताजमहल की खूबसूरती का राज क्या है? ताजमहल की खूबसूरती का राज है उसकी सादगी, सिंप्लिसिटी. शिकवणं सिंपल आहे, तुम्ही काळजीच करू नका. मी तुम्हाला केमिस्ट्री शिकवेन, ती पण सोपी करून देईन. डोंट वरी. ओके, नॉट टू वरी. जॉईन इन, जॉईन इन. सर एक क्वेश्चन होता, विचारू? बोला, नाव सांगा. सर माझं नाव आशिष. आशिष पुढे? येस. आशिष काय? टेल मी अ फुल नेम ना प्लीज. हॅलो. हा बोला ना आशिष, बोला, आवाज येतोय तुमचा? सर आशिष बोरसे. आशिष सर, मी आशिष बोरसे. हा बोला ना, बोला ना. हा सर, म्हटलं मला पेंटिंगचा बिझनेस स्टार्ट करायचा होता, त्याच्यासाठी काय कोर्सेस आहेत का आपल्याकडे? त्याच्यासाठीच तुम्ही आलाय दादा. हा जो कोर्स आहे ना, हा जो कोर्स आहे तो पेंटिंग बिझनेस सुरू करता यावा म्हणूनच आहे. त्याला दोन्ही गोष्ट आहेत, टेक्निकल नॉलेज पण मिळेल आणि धंदा चालू कसा करायचा त्याच्याबद्दलचही नॉलेज मिळेल. ओके ओके ओके, ठीक आहे. जॉईन करा, जॉईन करा. आणि साध्या मराठीत शिकवतोय मी तुम्हाला. लँग्वेज बोला. लँग्वेज लँग्वेज मराठीत बोलतोय आपण. तुम्हाला कुठली लँग्वेज पाहिजे? मराठी मध्ये आपल्याला जर इंट्रोडक्शन भेटले तर. मी संबंध एक तास बोललो मराठीतच बोललोय दादा. माझं पूर्ण जे ट्रेनिंग आहे ते मराठीतूनच होणार आहे. अच्छा सर, मी जरा लेट जॉईन झालो ना त्याच्यामुळे. फक्त मराठीतच होणार आहे ते ट्रेनिंग, आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये मराठीत चालणारा हा एकमेव प्रोग्राम आहे. फीज वगैरे याची काय? ते गाडे सर तुम्हाला सांगतो. ओके सर, सांगतो मी. काही प्रश्न असेल तर मित्रांनो विचारा, नाही तर आपण प्रश्न विचारा आणखी काय. हॅलो. बोला सर. सर मी मनोज आटागळे बोलतोय. बोला मनोज. हा, माझं शिक्षण फार नाहीये, 10वी पर्यंत आहे. तर मला हा कोर्स करण्यासाठी काही अडचणी येऊ शकतील का? साधा प्रश्न. तुम्ही जरा उशिरा जॉईन झालात का? नाही सर, नाही, अगदी मी स्टार्टिंग पासून आहे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं बघा, एशियन पेंट्सच्या मालकांच्या गाडी मालकांचं मॅट्रिक फेल म्हणाले. सर मी एक लक्षात घ्या, एक ऐकून घ्या. पेंटच्या धंद्याला फक्त सिस्टीम माहित पाहिजे. ओके. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग पडणार आता नाही, अप्लाय करणार, पेंट लावून घेणार. हो सर. त्याला जे नॉलेज पाहिजे तेवढंच मी एक महिनाभरात देणार तुम्हाला. अच्छा. नाही सर, माझा 5 वर्षाचा सिव्हिल मध्ये अनुभव आहे. मग काय, उत्कृष्ट, एकदम बेस्ट. तुम्हाला तुम्ही कराचा कोर्स, आणि गाडी घेतल्यानंतर मात्र मी जर जिवंत असेल तर मला दाखवायला या. नाही सर, नक्कीच नक्कीच. आणि सर जे 15 मिनिटात जे तुम्ही ज्ञान दिलं ना, आय होप की मला गेल्या 5-6 वर्षामध्ये क्वचित असं कोणाकडनं मिळालं असेल की मी बऱ्याचशा पुण्यामधल्या मोठ्या कंपनी सोबत काम केलेलं आहे, मी गोव्यापर्यंत काम केलेले. पण जो 15-20 मिनिटात जे तुम्ही सांगितलं तुमच्याविषयी, तुमचा अनुभव जो सांगितलात, असं क्वचित कोणी बोललं असेल इतकं म्हणजे छान. आणि इतकं जो अनुभव तो प्रत्यक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, तेवढा तो प्रवास तुम्ही थोडक्यात आमच्या सोबत हे केलात सर. तुमचं नाव सांगा परत मला. मनोज आडागळे नाव आहे सर माझं. हा मनोज, एक लक्षात घ्या, एशियन पेंट्सच्या साहेबांचं मी परत ते वाक्य सांगतो. हूं तो सू 10वी पास ने मॅट्रिक ना पास, पण तो माणूस धंद्यामध्ये तरबेज होता, एवढं लक्षात ठेवा. नक्की नक्की. बिझनेस अक्युमेन जे आहे ना वेगळंच असतं, त्याच्या त्याची बट्टीच वेगळी असते, ती तुमच्याकडे आहे. आहे ना मनोज? येस सर, नक्की आहे. पुढे आगे बढो, हम तुम्हारे साथ है. थँक्यू सो मच सर. गॉड ब्लेस यू सर. बी सेफ, बी केअरफुल. आणि एकदाच इन्व्हेस्ट करा, फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये, फीस भराल ती.
नाही सर, फीचा काही इश्यू नाही सर, फीचा इश्यू नाही, ज्ञान महत्वाचं आहे सर. करेक्ट करेक्ट. तुम्ही पुण्यातलेच आहात ना? हो सर, हो सर, पुण्यातलाच आहे. करा करा जॉईन. क्वालिफिकेशन नो नो. हे मला माझ्या दृष्टीने 10वी पास झालेल्या माणसाला सगळं कळत. नक्कीच नक्कीच सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि प्रश्न काही असतील तर विचारा. हॅलो. हा बोला सर. गुड इव्हनिंग. प्रवीण सर आहेत? प्रवीण सर. हा बोला. हा कोण आहे, कोण बोलतोय? बोला. मीच बोलतोय सर, रेवण बोलतोय. सर हा शेवटचा प्रश्न घेऊ आपण, कोणतरी मध्ये बोलला. सर गुड इव्हनिंग. मी कुलदीप गायकवाड पुण्यातून बोलतोय. मला फक्त सेशन तर अति सुंदर झाले, भरपूर कमी वेळात भरपूर ज्ञान भेटलं आणि ती पण एका महान हस्तीकडून. आणि मला एक छोटेसे दोन क्वेश्चन होते माझे, की हा कालावधी साधारण प्रशिक्षणाचा किती दिवसाचा असेल आणि याचं काय आपल्याला सर्टिफिकेट वगैरे काय नंतर भेटेल का? मिळणार तुम्हाला. 4 आठवडे पूर्ण होतील. ओके. आणि 2-3 दिवस इकडे तिकडे जास्तीचे पण लागतील. ठीक. ओके. पण सर्टिफिकेट तुम्हाला प्रिंटेड चांगल्या फॉर्मॅट मध्ये सर्टिफिकेट दिलं जाईल. ओके ओके ओके. जॉईन इन. काय नाव? कुलदीप गायकवाड. कुलदीप जॉईन इन. येस सर, येस सर, येस सर. हडप सर. येस सर, येस सर, हडप. व्हेरी गुड. भरपूर काम आहे तिकडे. येस येस येस. जॉईन इन, जॉईन इन. गाडे सर, ओव्हर टू यू गाडे सर. हॅलो. हो सर. मित्रांनो, जे पण काय आता आपण एक तास ह्या सेशन अटेंड केला होता, तर खूपच गेली 15 वर्षापासून मी आणि सर सान्निध्यामध्ये आम्ही ट्रेनिंग घेत आहोत पेंटिंगचे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ऐकलं, तर हा भारतातला एकमेव असं प्रशिक्षण आहे की जो व्यवसाय विमुख आहे. आणि ह्या प्रशिक्षणामध्ये आम्ही पेंट ऍप्लिकेशन पासून तर फार कामं मिळवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी आपण त्यामध्ये सांगणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पहिले बेसिक जी काही सुरुवात आहे ती पेंट ऍप्लिकेशनची. खरं तर हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे हा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी, ज्यांना पेंटिंगच्या व्यवसायामध्ये यायचंय त्यांच्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. आणि हा लेबर ओरिएंटेड नाही, हा बिझनेस ओरिएंटेड आहे. त्याच्यामुळे आपण त्या अनुषंगानेच ह्याच्यामध्ये जाणार आहोत. आत्ता जर का ही हे वरचे जी सिच्युएशन सोडली, कारण की ही जगावरती सगळी सिच्युएशन आलेली आहे, ते आपण टाळू शकत नाहीये. त्याच्याकडून आपण जेवढं सुरक्षित राहू तेवढंच चांगलं आहे. मित्रांनो, हे आम्ही प्रॅक्टिकली साईट विजिट किंवा डेमो ह्या सगळ्याच गोष्टी करत होतो, परंतु आत्ता जेवढं आम्हाला शक्य आहे पॉसिबल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार आहोत. पहिली तर हे ऑनलाईन ट्रेनिंग असणार आहे, जिथं आम्हाला डेमो शक्य आहे त्या डेमोच्या माध्यमातून आम्ही जाणार आहोत, तुम्हाला दाखवणार आहोत. ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग असं आहे की पेंटच्या कंपन्या कोणत्या आहेत, इंटरनॅशनल मार्केट काय आहे, पेंटची डिमांड किती मार्केटमध्ये, पेंट बनतो कसा. एक दिवस आपण बरेच पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर असतात की बाबा रस्सा रंगामध्ये ब्रश घातला आणि दिला रंग, तसं होत नाही. तर त्याच्यामुळे सिस्टीम माहिती पाहिजे, ऍप्लिकेशन मेथड माहिती पाहिजे, परत तो बनतो कसा, त्यामध्ये पिगमेंट बाइंडिंग सोलवण सरांनी आता जे काही सांगितलं त्या गोष्टींची एक बेसिक माहिती तरी असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन चांगल्या पद्धतीने जमतं. त्यानंतर मेजरमेंटच्या वेगवेगळ्या प्रोसेस काय, सिस्टीम्स काय आहेत वगैरे, ISO स्टँडर्ड प्रमाणे काय, त्याचे रेट काय घ्यायचे, मार्केट प्रमाणे रेट काय आहे, कलर स्कीम काय आहे. कलर स्कीमवरती पण आपण 2 दिवस घेतो, फक्त कलर स्कीम घेत नाही तर कलर डिझायनिंग घेतो, कलर सायकोलॉजी सारखा विषय आपण त्याच्यामध्ये घेतो की कलरचं मानसशास्त्र काय, ज्या घरात द्यायचा रंग आपल्याला त्या व्यक्ती राहणारे आहेत, वडील असतील, आजोबा असतील, मुलं असतील, ते ह्या सगळ्यांप्रमाणे आपल्याला कोणता रंग सुटेबल आहे, कशा पद्धतीने द्यायचा, त्याची सायकोलॉजी काय, मानसशास्त्र काय, अशा अनुषंगाने आपण ते कलर सायकोलॉजी घेतो. त्याच्यानंतर वगैरे टेक्स्चरचं डेमोच्या माध्यमातून आता सरांनी सांगितलं की नंदू शिंदे म्हणजे आमचे ऍप्लिकेटर एशियन पेंटचे आणि ते पर्सनली कामं बऱ्याच मोठ्या लेवलवरती घेतात, ते स्वतः टेक्स्चर पेंटिंग कसं करायचं हे 2 दिवस आपल्याला ते शिकवणार आहोत. त्याच्यानंतर बिझनेस कुठने येतो, कोणत्या कोणत्या माध्यमातून येतो, यासाठी आपण इन द मीन टाइम ट्रेनिंग चालू असताना सरांनी जे सांगलं की ज्योतून नेरळके बर्जरे ह्याच्या काही कंपन्या जशा अवेलेबल त्या पद्धतीने आपण त्यांचा सेमिनार देखील ह्याच्यामध्ये घेणार आहोत. त्या सेमिनारमध्ये पूर्ण पेंटच्या प्रोडक्ट कोणत्या कोणत्या आहेत कंपन्यांकडं, वेगळे स्पेशलाइज प्रोडक्ट कोणते आहे, प्रोजेक्ट कशा पद्धतीने कंपन्या हँडलिंग करतात, ह्या देखील विषय आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर नंतर आपण ह्या कंपन्यांना देखील जे कोणी पार्टिसिपंट जॉईन होतील त्या सगळ्यांची लिस्ट आपण कंपनीला पाठवत असतो, कारण की फ्युचर ऑपॉर्च्युनिटी ह्याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही पेंटच्या कंपनीचे टेक्निकल ऍप्लिकेटर होऊ शकता. आज
एशियन पेंटनी होम सोल्युशन केलं होतं, आज मार्केटमध्ये सगळ्याच कंपन्यांचं जवळपास होम सोल्युशन आहे. तर त्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वतःचं प्रायव्हेट काम बी चालू करू शकता आणि कंपन्यांवरती पण टेक्निकल ऍप्लिकेटर म्हणून तुम्ही जाऊ शकता वगैरे. ही देखील खूप मोठी गोष्ट आहे आणि ती फक्त आमच्या ट्रेनिंगच्या माध्यमातूनच होती. कारण की आज जोधपूर पेनच्या डिव्हिजनल मॅनेजरला त्या टेक्निकल पुण्याच्या हेडला भेटायचा सामान्य व्यक्ती नाही भेटू शकत. परंतु सरांचा जो आज प्रदीर्घ आहे 40 वर्ष ते सतत ह्या पेनच्या मार्केटची सेवा करत आहेत आणि एवढं आम्ही देण्याची तयारी ठेवतो, तर त्यांच्या वतीनेच ही सगळी माणसं आज येतात आणि आपल्याला समक्ष भेटतात. तर पुढे देखील बिझनेस कशा पद्धतीने करायचा, पेनच्या कंपनीवरती कसं यायचं हे देखील आपण त्याच्यामध्ये डिक्टेट करतो. त्याच्यानंतर वेगवेगळे बिझनेस अपॉर्च्युनिटी सेगमेंट आपण काढलेले आहे की जवळ 20-32 सेक्टर आहे की त्यामध्ये बिल्डर लॉबी आहे, हॉटेल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, रेल्वे आहे, कमांड्स आहेत, शाळा कॉलेज आहे. इथं कुठं जायचं, कशा पद्धतीने भेटायचं, कुणाला अप्रोच व्हायचा, हा सगळ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगत असतो. त्याच्यानंतर बिझनेस वाढवायचा कसा, बिझनेस कसा करायचा या संदर्भात स्पेशली सरांचेच लेक्चर असतात वगैरे. ते बिझनेस डेव्हलपमेंटच्या संदर्भात असतात. फेज 1 म्हणणं, फेज 2 म्हणणं, फेज 3 म्हणणं कशा पद्धतीने जायचं, या सगळ्या गोष्टी आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती घेतो. त्यावरती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे पण काही सेशन असतात. अशा पद्धतीने पूर्ण आपण हा पेंटिंगचा व्यवसायावरती प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो. आपल्याला इथं लेबर घडवायचे नाही तर आपण पेंटिंग व्यावसायिक घडवणार आहोत, त्या अनुषंगाने हे ट्रेनिंग आहे. ही एक गोष्ट महत्वाची आहे. ही बॅचेस जे आहेत आपण 15 एप्रिलपासून चालू करत आहोत. ऑनलाईन असणार आहे बॅचेस सगळ्या, संध्याकाळी 7 ते 9 वेळ असणार आहे ह्याची झूमवरती वगैरे. आणि ह्याची ऍक्च्युली जी काय फीज आहे तर 20,000 आपण रेग्युलर बॅच साठी वगैरे घेत असतो नेहमी गेली 15 वर्षापर्यंत जसं जसं पेंट वाढत चाललेला, अप्रोच वाढत चाललेले. आणि आम्ही सुरुवातीला पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच हा विषय अप्रोच झालो होतो मार्केटमध्ये 2006-07 वगैरे. परंतु जसं जसं अपग्रेडेशन आम्ही स्वतःलाच करत गेलो तर का बरं पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणायचं, का नाही आपण प्रोफेशनल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणायचं. कारण की आपण आपल्या सेक्टरलाच उजाळा द्यायला पाहिजे. आपण आपल्या सेक्टरला की आपल्या स्वतःला जर हे केलं, शाबासकी दिली, तर ती गोष्ट जास्त महत्वाची. म्हणून आम्ही प्रोफेशनल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, न की पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, प्रोफेशनल लेवलवरती हा व्यवसाय कसा करायचा. कारण की आता तीच सिच्युएशन आली आहे मार्केटची, कोविड सारख्या सिच्युएशन येते. आता लोकांना घरापर्यंत आपल्याला जाऊन सर्व्हिस चांगल्या चांगल्या पद्धतीने द्यायची, त्यामुळे तुम्ही प्रोफेशनलिझम हा बाळगायला पाहिजे स्वतःला. त्या अप्रोचने आपण हे ट्रेनिंग देतोय, न की फक्त साधा आपला दत्तवाडीतला आणि वारजेच्या फुलाखालचा पेंटर आणला त्या पद्धतीने ट्रेनिंग दिली. ते कधीच आमच्याकडनं झालं नाही, होणार नाही आणि कधीच नाही वगैरे. त्यामुळे आज सरांनी सांगितलं की आमची मुलं कुठपर्यंत पोहोचली आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून महत्वाच्या आहेत. रेग्युलर आमची ह्या ट्रेनिंगची जी काही फीज असते ती 20,000 आहे. परंतु आपण ही कोविडची सगळी सिच्युएशन पाहता आणि आपल्या सगळ्यांनाच हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये किंवा न्यूनतम भांडवलामध्ये चालू करण्याच्या अनुषंगाने आम्ही सिव्हिल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या खाली सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे सर्वच प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही 50% डिस्काउंटमध्ये ऑफर केलेले आहेत. आज देखील तुम्हाला ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं ते तुम्ही फक्त 1,000 रुपये बुकिंग करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. आणि बाकीचे जे आहेत, आमचा आता ऍप जो आहे तुमच्या समोर जो दिसत आहे त्या ऍपवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा QR कोडने पण तुम्ही आता तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. मिनिमम 1,000 रुपये बुकिंग देऊन वगैरे 999 मध्ये वगैरे. बाकी जे काही फीज आहे ती तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंटमध्ये पण देता येईल. ज्यांना शक्य नाही आहे त्यांना देखील आमच्या इन्स्टिट्यूटचा ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून EMI फॅसिलिटी पण आहे, ती पण तुम्हाला मिळू शकते बँकेकडनं वगैरे. त्या माध्यमातून पण तुम्ही जाऊ शकता. फक्त महत्वाचं ह्याच्यामध्ये एवढंच आहे की आपण फक्त 30 लोकांना ह्याच्यामध्ये प्रवेश देणार आहोत. आम्हाला 50-100 जण लोक आहे मित्रांनो, आम्हाला फक्त चांगली लोकच घडवायची ह्या उद्देशाने आम्ही जवळजवळ 15-1 वर्ष आले ट्रेनिंग देत आहोत. आणि ज्यांना कुणाला कन्फर्म करायचं आहे, जवळजवळ 500-600 लीड्स 2 दिवसामध्ये आमच्या ह्या ट्रेनिंगसाठी आलेले आहेत. आणि ही चांगली संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे. आणि आज जे कोणी बुकिंग करण त्यांना आपण 50% डिस्काउंटमध्ये हे देत आहोत. फक्त आज तुम्हाला 1,999 करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी पुढची जे काही सूत्र आहेत माझे जे काही पार्टनर आणि ह्या संस्थेचे जे डायरेक्टर आहेत प्रवीण मुंडे सर, मी त्यांना देत आहोत वगैरे. प्रवीण सर. Yes, मुंडे सर, एकच मिनिट द्या मला. येस सर. आता मला अटेंडन्समध्ये काही विद्यार्थिनी दिसतात. आय कॅन सी सम ऑफ द लेडी स्टुडंट्स हियर. तर माझ्या जवळजवळ 11 विद्यार्थिनी पुण्यामध्ये पेंटिंगची कामं स्वतः घेत आहेत आणि यशस्वीपणे ते पेंटिंग करतायत. त्या ऋतुजा किंवा संस्कृती, सॉरी, बऱ्याच या 2-3 मुली आहेत तिथे, त्यांनी लक्षात घ्यावं की हा बिझनेस
मुलींना करता येतो. हे गो हेड अँड रजिस्टर युअर नेम अँड स्टार्ट अर्निंग. थँक्यू. येस सर. थँक्यू. येस सर. थँक्यू सर. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं सर्वांना. सर्वजण जॉईन करतील ही आशा ठेवतो. या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. स्क्रीनवर जो नंबर वगैरे आहेत तेही तुम्हाला लागतील कॉन्टॅक्ट करण्यासाठी. एक ॲप आहे आपलं, ते ॲपची पण लिंक तुम्हाला भेटून जाईल. किंवा तुम्ही इंटर्नशिप म्हणून सर्च केलं तर तुम्हाला तेही भेटून जाईल. किंवा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ॲपची लिंक दिली जाईल, जेणेकरून तुम्ही ॲपवर पण पेमेंट करू शकाल. किंवा डायरेक्टली हा क्यू आर कोड आहे या स्क्रीनवर दिलेला आहे, तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही 999 पेमेंट करू शकता. खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, तुमचं नाव पाठवा, तुमचं बुकिंग कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. आपली बॅच 15 एप्रिल पासून चालू होत आहे. काही मनात शंका असेल डायरेक्टली दोन्ही नंबरवर कॉल करा, तुम्हाला आमच्याकडून सपोर्ट भेटेल पूर्णपणे. सण 5 एप्रिलची बॅच असणार आहे. याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून आपलं एक ॲप आहे, त्या ॲपवर तुम्हाला व्हिडिओ सेशन्स पण भेटतील सगळे रेकॉर्डेड. म्हणजे एखादं सेशन मिस झालं तुम्हाला जर काही अटेंड करता नाही आलं तर तुम्ही तेही नंतर सुद्धा पाहून दुसऱ्या दिवशीचं सेशन अटेंड करू शकताय. ठीक आहे. त्यामुळं हे व्हिडिओ सेशन्स तुमच्याकडे कमीत कमी 6 महिने तरी असणार आहेत. आणि सपोर्ट तर आमचा कायमच आहे. म्हणजे तुम्ही कधीही विचारा, तुम्हाला एखादं आमच्याकडे कामं आली किंवा काही तुम्हाला मदत लागत असेल मेजरमेंट करण्याबाबत किंवा कुठल्याही करण्याबाबत, तर त्या सगळ्याचा सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. तुम्हाला परचेस जर ॲपवरून परचेस करायचं असेल तर तुम्हाला आमचं ॲप डाउनलोड केल्यानंतर इंटर्नशिप ॲप आहे, त्याची लिंक एक चेक करू. हां, हे इंटर्नशिप ॲप आहे. तुम्ही वाटलं असं याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा लोगो आहे. या ॲपवर जाऊन तुम्ही पेंटिंग म्हणून सर्च करा, तुम्हाला हा आपला एक प्रोफेशनल कोर्स तुम्हाला भेटून जाईल. त्या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. काढला असेल, मी नेक्स्ट स्क्रीन घेऊ. ठीक आहे सर, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. म्हणजे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी किंवा कॉन्टॅक्ट नंबर आमचे तुमच्याकडे राहतील. 50% ऑफ आपण कधी म्हणजे एवढा कमी डिस्काउंट ठेवला नव्हता, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. 999 भरून बुकिंग करा. बाकी तुम्हाला 10,000 भरण्यामध्ये सुद्धा काही अडचण असेल तर ॲपवरून तुम्हाला परचेस कसं करायचं ते पण गाईड करतील आमचे दोन्ही मुकेश आणि प्रियंका मॅडम आहेत त्या. तर तुम्हाला स्टोअरमध्ये जावं लागेल. फक्त परचेस करताना तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला फक्त एक विचारेल की या ठिकाणी पे तुम्ही करायला गेलात तर EMI ची एक फॅसिलिटी म्हणजे असं तुम्हाला एक बार दिसेल, तो EMI चा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही EMI ऑन कार्ड्सवर क्लिक करू शकता आणि तुमचं कार्ड वगैरे डिटेल्स टाकून तुम्ही व्ह्यू EMI चे प्लॅन वेगवेगळे पण पाहू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तर मी या ठिकाणी एक 10,000 कोर्स तुम्हाला दाखवतो. म्हणजे 3 महिन्यासाठी जर तुम्ही EMI केला तर तुम्हाला जवळपास 3,500 रुपयाचा हप्ता येईल. 10,216 म्हणजे फक्त 216 रुपये जास्त जातील. पण हे बँक ऑफ बडोदाचं आहे, ऍक्सिस बँक आणि ICICI बँक अशा 7-8 बँका आहेत. तुम्हाला जी बँक तुमची जी बँक असेल तिला करा. क्रेडिट कार्ड तर सगळ्या क्रेडिट कार्डवर होऊन जाते. फक्त तुमचे जर डेबिट कार्ड असेल तर कधी कधी काही बँका त्यालाही फॅसिलिटी देतात. एकदा चेक करा, ती फॅसिलिटी तुम्हाला भेटली तर चांगलंच आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जवळपास 24 महिन्यापर्यंतचे तुम्हाला इन्स्टॉलमेंट करता येऊ शकतात. हार्डली 12 महिन्याचं जरी केला तरी फक्त 900 रुपये इन्स्टॉलमेंट येतो. 10,716 म्हणजे फक्त 716 रुपये जास्त होतो. असे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे आहेत, ते तुम्ही व्ह्यू EMI प्लॅन हे करून या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. तर मी परत या स्क्रीनवर येतो. म्हणजे तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मी वाटलंच तर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पण शेअर करून ठेवतो, ज्यांना ॲपची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा. ठीक आहे. ठीक आहे. मी ॲपची लिंक पाठवलेली आहे आणि मी कॉन्टॅक्ट नंबरही शेअर करतो. आणि आमचे प्रियंका मॅडम पण आहेत, त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. या ठिकाणी मुकेश आणि गाडे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे.
चालेल. काय आणखी तुमचे काही प्रश्न असतील याच्या बाबत तर विचारा, नाहीतर मग आपण थांबता येईल या ठिकाणी. काही कुणाचे प्रश्न आहेत? मला वाटतं सरांनी तर सर्व क्लिअरच केलेले आहेत, पण एनरोलमेंटच्या बाबतीतील तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. सर क्रेडिट कार्डच काही नसेल फॅसिलिटी तर ईएमआय कसे करतात? बँक कोणती आहे? एसबीआय बँक नाहीये बघा. एसबीआय सोडून काही प्रायव्हेट बँका जसं की आयसीआयसीआय, एचडीएफसी वगैरे या बँकांना ह्याच्यावर डेबिट कार्डवर सुद्धा फॅसिलिटी देतात ईएमआय ची. प्री अप्रूव्ड लोन असतं. तर तशी जर काय फॅसिलिटी तुमच्याकडे असेल तर एकदा चेक करा तिथं, जर आपल्या ऍपवर गेलात ना. किंवा हे करा, एक काम करा, कॉन्टॅक्ट करा. ते नंबर दिलेले आहेत मी आता इथे, प्रियांका मॅडमचा पण नंबर देतोय, ते नंबर सेव्ह करून ठेवा. नंबरवर कॉल करा, ऍप डाऊनलोड करा, ते कसं करायचं ते तुम्हाला गाईड करतील. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ईएमआय चा प्लॅन बघा, प्लॅन मध्ये जर तुमचं कार्डला ऍप्लिकेबल असेल तर होऊन जाईल लगेच. ओके ओके, ठीक आहे सर. येस, दशरथ कामटे विचारतात क्लास ऑफलाईन असतील का? नाही, क्लास ऑनलाईनच आहेत सध्या. क्लास ऑनलाईनच आहेत, फक्त 2 ते 3 सेशन तुम्हाला, एक साईट व्हिजिट, तुम्हाला टेक्स्चरचं प्रॅक्टिकल, काही कंपाऱ्याचे ट्रेनिंग्स याच्यासाठी ऑफलाईन येता येईल, पण बाकीचे सर्व सेशन्स ऑनलाईनच असणार आहेत. ठीक आहे, आणि ऑनलाईन जे असतील, ज्यांना बाहेरच्या सिटीमध्ये असतील त्यांना यायला पॉसिबल नाही आहे, जे व्हिजिट्स असतात किंवा जे टेक्स्चरचं प्रॅक्टिकल असतात ते पण सुद्धा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डेड असतात. लाईव्ह सेशन तुम्हाला तिथं पाहण्यासाठी भेटेल आणि ते तुम्ही घरी बसल्या सुद्धा पाहू शकता. ठीक आहे, आणखी कुणाचा काय प्रश्न आहे? सर आपलं केदार भोसले बोलतोय. सर मला एक विचारायचं होतं की तुमचं जे ऍप आहे त्याचं नाव हे आपलं हेच ना, लाईव्ह इंटर्नशिप, याच्या थ्रू आम्ही हे करू शकतो ना सर? इंटर्नशिप, इंटर्नशिप म्हणूनच आहे. बरं बरं, ओके सर, ओके. मी लिंक टाकलेली आहे सर, वाटलं सर मी परत एकदा लिंक चॅट बॉक्स मध्ये टाकतो. बरं सर, मी चेक कर. गॉट इट सर, गॉट इट, गॉट इट, गॉट इट. येस, थँक्यू, थँक्यू. चालेल, ठीक आहे, मग आपण थांबायचंय. येस सर, येस सर, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, जय हो म्हणा. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू सर, जय हो. आटली आटली.